मिरजेत हनुमान मूर्तीची विटंबना, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मिरज बंद, तर आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या. मिरजेत मध्यवर्ती लक्ष्मी मार्केट जुने अग्निशमन दलाच्या ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या मारुती देवस्थानमधील हनुमान मूर्तीची सकाळी अज्ञातांनी विटंबना केली होती. विटंबना केल्यानं आरोपीला अटक करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी पोलीसही दाखल झाले होते. या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी मिरजेत हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन निषेध मोर्चा काढून मिरजेतील दुकानं बंद केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करण्यासाठी ठिय्या मारून आरोपीला अटक करण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली होती. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी आरोपीचा शोध चालू आहे, लवकरात लवकर जे कोणी हे कृत्य केलं त्याला अटक केली जाईल असं सांगितलं व आश्वासन दिलं. पोलिसांनी पोलीस प्रशासनाने घडल्यापासून तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 4 तासानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. आरोपी जया रमेश आवळे वय 37 या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले, तर ही महिला मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. तर हिंदुत्ववादी संघटनांनी जो उद्या सकाळी मिरज बंद पुकारला होता तो स्थगित करण्यात आला आहे, म्हणजे उद्या बंद होणार नाही अशी माहिती विनायक माइनकर यांनी दिली आहे. आणि पोलीस प्रशासनानं 4 तासात आरोपीचा शोध लावल्यानं पोलीस प्रशासनाचे आभार मानले. समुदायाचे सर्व लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यामध्ये कोणीही अफवा पसरू नये आणि शांतता ही प्रस्थापित करून कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी सर्वात घेऊन मदत करतील असे आम्ही आवाहन करतो. संशयिताचं नाव जया रमेश आवळे असे एक 37 वर्षाची महिला राहणारी महिला आहे. तर तिने कबुली पण दिली आहे की तिने केलंय. तर तिला ऑलरेडी ताब्यात घेतलेली असून गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये संशयित आरोपीला आम्ही अटक करून पुढील कारवाई करत आहोत. मिरज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.